मंडई ते तुम्ही अशा बातम्या ऐकल्याच असतील ना की प्रियंका चोप्रा आणि निक जन्स यांनी त्यांच्या मुलीचा फोटो शेअर केला तिचं नाव मालती मेरी चोप्रा जोन्स असं ठेवलं आहे वगैरे वगैरे पण याचबरोबर तुम्ही असं ऐकलं असेल की त्यांनी सरोगसी मार्फत या मुलीला जन्म दिला आहे तर मंडई ते काही पहिलं जोडपं नाही ज्यांनी पालक बनण्यासाठी सरोगसीचा मार्ग अवलंबला आहे यापूर्वीही काही सेलिब्रिटी जोडप्यांनी सरोगसीचा मार्ग स्वीकारत पालक बनण्याचं सुख पदरात पडलंय तर कोणती आहे तशी जोडपी चला तर मग जाणून घेऊयात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे एक सेलिब्रिटी जोडप असून त्यांना दहा वर्षाचा मुलगा वियान आहे पण त्यांनी त्याच्या जन्माच्या सात वर्षानंतर पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये त्यांच्या मुलीच्या मुली जन्माची घोषणा केली त्यांच्या मुलीचा जन्म सरोगसीमार्फत झाला असून त्यांनी तिचं नाव समीषाचं ठेवलंय अनेकदा शिल्पा शेट्टी तिच्या दोन्ही मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते गालावरची खळी आणि गोड हास्य त्याचबरोबर सुंदर अभिनयाने अनेकांचे मन मोहून टाकणारी प्रीती झिंटा ही देखील सरोगसीचा मार्ग स्वीकारत आई झाली तिने आणि तिचा पती जेन गुंडप यांनी सरोगसी मार्फत जुळ्या मुलांचे स्वागत केले त्यांनी मुलांचे जय आणि मुलीचे नाव जिया असं नाव ठेवलंय प्रीती देखील अनेकदा त्यांच्या मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर दोन हजार सतरामध्ये निशाला दत्तक घेतलं तेव्हा चर्चेत आले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पालक बनण्याचा निर्णय घेतलेला पण यावेळी त्यांनी सरोगसी मार्फत दोन जुळ्या मुलांचे स्वागत केले त्यांनी सोशल मीडियातून याची माहिती दिली होती अशेर आणि नोह अशी नावही त्यांनी आपल्या मुलांना दिली आहेत या यादीत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांचाही समावेश आहे गौरी आणि शाहरुख हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असून अनेकांसाठी आदर्श देखील आहेत त्यांना याआधीच सुहाना आणि आर्यन ही मुलंही आहेत पण दोन हजार तेरामध्ये ते पुन्हा तिसऱ्या मुलाचे पालक झाले पण यावेळी त्यांनी तिसऱ्या मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा पर्याय निवडला होता त्यांच्या तिसऱ्या मुलाचे नाव अब्राम असून तो अनेकदा शाहरुख बरोबर दिसतो केवळ शाहरुखच नाही तर मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आणि त्याची एक या यादीत समावेश आहे बर का तसं आमिरला त्याच्या पहिल्या लग्नापासून दोन मुलं आहेत त्याने दुसरं लग्न किरण रावशी केलं होतं लग्नानंतर त्याने आणि किरण यांनी दोन हजार अकरा मध्ये त्यांचा मुलगा आझाद याच्या जन्माचं स्वागत केलं आझादचा जन्म सरोगसी मार्फत झाला आहे त्याच्या जन्मानंतर आता दहा वर्षांनी आमिर आणि किरण वेगळे झाले आहेत केवळ बॉलिवूड स्टारच नाही तर मराठमोळा कलाकार श्रेयस तळपदेचं नावही या यादीत येतं श्रेयसचे दोन हजार चारमध्ये मध्ये दीप्तीबरोबर लग्न झाले त्यांनीही सरोगसीचा मार्ग स्वीकारत आई बाबा होण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी दोन हजार अठरामध्ये त्यांची मुलगी आध्या हिच्या जन्माबद्दल माहिती दिली होती तिचा जन्मही सरोगसीतून झाला तर मंडई कितीही म्हटलं तरी आई बाबा होण्याचं सुख जास्त महत्वाचं असतं हेच या जोडप्यांनी दाखवून दिलंय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि दैनिक बोम ब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका